हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो आज तुमचा भाऊ कुठल्या प्लेसवर नाही आलेला आहे. ॲक्च्युली आज आपण एका गाडीचा रिव्ह्यू करणार आहे. येस, तुम्हाला गाडी दिसते जे हिरोची एक्सपल्स 200. ॲक्च्युली लहानपणापासून भरपूर लोकांचं ड्रीम असतं की डर्ट बाईक पाहिजे, डर्ट बाईक पाहिजे. आणि गेस वॉट, हिरोने आपल्यासाठी एक डर्ट बाईक बनवलेली, तिचं नाव आहे एक्सपल्स 200. सो सध्या कॉलेजच्या स्टुडंटमध्ये या बाईकचं खूप जास्त फॅन बेस वाढलेलं आहे. आणि तुम्ही बघता की एव्हरी संडे ऑफ रोडिंगसाठी भरपूर ग्रुप आपण पुणे नाशिकमध्ये ऑब्झर्व करतो. आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात टॉपला जी बाईक असते ती हीच बाईक आहे. सो मी विचार केला की का नाही आपल्या व्ह्युअर्सला या बाईकबद्दल थोडं सांगावं, थोडं दाखवावं की हिरोने आपल्यासाठी एवढी चांगली बाईक. कारण आज नाही म्हटलं तरी बाईकची जी कॉस्टिंग आहे, सुपर बाईकच्या कॉस्टिंग ज्या आहेत, त्या ऑलमोस्ट 3 लाख अबव्ह जातात. आणि ही गाडी तुम्हाला 1,80,000 मध्ये ऑन रोड जाते. सो कमी पैशात तुम्हाला डर्ट बाईकची फिलिंग, सुपर बाईकची फिलिंग आणि मॉडेलिंग सगळंच मिळतं. स्टायलिंग पण आहे. सो तुम्हाला दाखवतो आज आपण हिचा रिव्ह्यू करणार आहोत. स्टे ट्यून. वेल, तुम्ही बघतात की हा डिजिटल डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे. आणि त्या डिस्प्लेवर तुम्हाला ॲव्हरेज किती आहे गाडीचा, टायमिंग काय आहे, किती किलोमीटर झाले, ट्रिप किती किलोमीटरची आहे, एव्हरीथिंग इज ऑन डिस्प्ले. आणि प्लस तुम्हाला फ्युएल इंडिकेटर, ABSचा इंडिकेटर, सगळं काही इथे तुम्हाला ह्या डिस्प्लेवर बघायला मिळतंय. गाडीचं साईड स्टँड ऑन आहे का नाही ते सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतंय. सो ओव्हरऑल जर तुम्ही म्हणाल की हा कम्प्लीट सुपर बाईक पॅकेज आहे. सो तुम्हाला मीटरच्या खाली हा USB पॉईंट दिलेला आहे, ज्याच्यावर तुम्ही चार्जिंग करू शकता. आणि प्लस त्याच्यासोबत याच्यात एक ॲडिशनल फीचर म्हणजे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी. तुम्ही मोबाईल ब्लूटूथने कनेक्ट करू शकतात आणि तुम्हाला डिस्प्लेवर त्याचं नोटिफिकेशन येऊ शकते. सो हा एक चांगला अपडेट मी तुम्हाला म्हणू शकतो बाईकमध्ये. सो तुम्ही सस्पेन्शन बघताय की किती लेंथ आहे. ऑफ रोडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे सस्पेन्शन डिझाईन केलेले आहे. आणि तुम्ही हे इंडियन ऑफ रोडिंगसाठी तर अगदी आरामात यूज करू शकतात ही गाडी. एक्सपल्स 200. सो नावावरच कळतंय आपल्याला की ही गाडी 200 CC आहे. आणि 200 CC असल्यामुळे जे तुम्हाला मायलेज आहे तो पण चांगला मिळणार आहे. 40+ मायलेज तुम्हाला मिळणार आहे. सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला 40+ मायलेज मिळणार आहे. सो सध्या फ्युएलची कॉस्ट कन्सिडर करता तो पण एक ॲडव्हान्टेज आहे या गाडीमध्ये. सो तुम्हाला यामध्ये LED लाईट सुद्धा मिळतोय. आणि विंडशील्ड जे आहे ते तुम्ही बघताय की त्याचा जो शेप आहे हा पर्पजली असा कर्व शेप केलेला आहे. सो दॅट जी काही विंड येणार आहे ती रायडरच्या फेसवर न जाता त्याच्या समोरून निघून जाईल. सो कुलिंगसाठी तुम्हाला रेडिएटर सुद्धा दिसतोय इथे. सो हँड गार्ड किंवा आपण साईड ग्लास म्हणूया, ह्या सगळ्या ॲक्सेसरीज तुम्हाला कंपनीकडूनच प्रोव्हाइड केल्या जातात. सो तुम्ही एक्झॉस्ट बघताय एकदम एरोडायनामिक आणि स्पोर्टिंग आहे डर्ट बाईकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा ऑफ रोडिंग बाईकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि टायरच्या ग्रीप जर तुम्ही बघाल तर कम्प्लीट ऑफ रोडिंग ग्रीप तुम्हाला प्रोव्हाइड केलेली टायर. सो तुम्ही सिटिंग पोझिशन किंवा सीटचा डिझाईन बघताय ऑफ रोडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आजकाल नाही तर आपण बघतो की पेट्रोल टँक आहे ती खूप मोठी केलेली असते डिझाईनसाठी. सो तुम्ही बघताय की हे प्रॉपर इनलाईन केलेलं आहे ऑफ रोडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की रायडरला काही त्रास नाही झाला पाहिजे. सो
कशी वाटली तुम्हाला एक्सपल्स 200 आहे की नाही, एकदम प्रॉपर ऑफ रोडिंग बाईक तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा, आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.